सोहळ्याला उपस्थित असलेले महाराष्ट्रातील सर्व कॅबिनेट मंत्री, सर्व राज्यमंत्री, सर्व विधानसभा सदस्य, माननीय संसदीय कार्यमंत्री अनिल परबजी यांनी सुद्धा मंचावर यावं अशी मी विनंती करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विधानसभा सदस्य, सर्व विधान परिषद सदस्य, सन्माननीय वर्तमानपत्रातील सर्व प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी आता सुरुवात करूया. माननीय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचेही मी स्वागत करतो, त्यांनीही मंचावर स्थान ग्रहण करावं. कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करूया. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरेजींचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन, सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजी माननीय मुख्यमंत्र्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करतील. माननीय सभापती विधान परिषद रामराजे नाईक निंबाळकरजींचं स्वागत माननीय चंद्रकांत दादा पाटील पुष्पगुच्छ देऊन आपल्या सगळ्यांच्या वतीने त्या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील माननीय रामराजे नाईक निंबाळकरजी. विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटेलजी यांचं स्वागत श्री सुधीर मुनगंटीवारजी पुष्पगुच्छ देऊन माननीय विधानसभा अध्यक्षांचं या ठिकाणी या कार्यक्रमात स्वागत करतील. मान्य श्री अजित पवारजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं स्वागत मान्य चंद्रकांत दादा पाटीलजी पुष्पगुच्छ देऊन माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. माननीय ऍडव्होकेट अनिल परब संसदीय कार्यमंत्री यांचं स्वागत. माननीय अनिल परब संसदीय कार्यमंत्री यांचं स्वागत. ऍडव्होकेट आशिष शेलार विधानसभा सदस्य आणि खजिनदार सीपीए करतील. माननीय प्रवीण दरेकर साहेब विरोधी पक्षनेते विधान परिषद यांचं स्वागत ऍडव्होकेट आशिष शेलार करतील. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्षनेते विधानसभा सदस्य यांचं स्वागत चंद्रकांत आशिष शेलार करतील. माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं स्वागत सचिव माननीय भागवत साहेब करतील. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचंही स्वागत सचिव आमचे भागवत साहेब आपल्या सगळ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करतील. सुधीरभाऊ मुनगंटीवार आवाज लेट आहे का? राहू दे माझं राहू दे. अरे राहू दे. खर तर अर्थसंकल्पाचं हे सगळं अधिवेशन चालू असताना त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाण्याआधी आणि केंद्राचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर अतिशय योग्य वेळेला त्या ठिकाणी अर्थसंकल्प सोप्या भाषेत अशा स्वरूपाचं पुस्तक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं आहे. मी त्यांना विनंती करतो या पुस्तकामागचा विषय व प्रेरणा प्रास्ताविक स्वरूप भाषण करून त्यांनी आपल्या सगळ्यांसमोर ठेवा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरेजी,
उपमुख्यमंत्री माननीय अजित पवारजी, विधान परिषदेचे सभापती माननीय श्री रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष माननीय श्री नाना पटोलेजी, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी, माननीय संसदीय कार्यमंत्री श्री अनिल परबजी, माननीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, श्री आशिष शेलारजी, श्री भागवत या ठिकाणी उपस्थित, सर्व ज्येष्ठ मंत्रीगण, राज्यमंत्रीगण, विशेषत्वाने या ठिकाणी उपस्थित झालेले उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल रामभाऊ नाईक, विधिमंडळातील सर्व माझे सहकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे अर्थसंकल्प हा अनेक लोकांना अतिशय क्लिष्ट अशा प्रकारचा विषय वाटतो आणि विशेषतः अर्थसंकल्प ज्यावेळेस सदस्यांना मिळतो त्यावेळेस एक बॅग भरून पुस्तकं त्या ठिकाणी मिळतात आणि त्या पुस्तकांचं नेमकं काय करायचं असा प्रश्न हा सदस्यांना त्या ठिकाणी पडतो आणि म्हणून मला आठवतं की 2004-5 साली आम्ही अशीच चर्चा करत होतो की अनेक सदस्य पुस्तकं त्याच ठिकाणी ठेवून देतात आणि बॅग घेऊन चालले जातात कारण त्या पुस्तकांचं नेमकं काय करायचं समजत नाही आणि म्हणून त्यात थोडासा मला इंटरेस्ट असल्यामुळे मी त्यावेळी बजेटचा अभ्यास केला, त्याच्या पुस्तकांचा अभ्यास केला आणि 2005 साली पहिल्यांदा मी अर्थसंकल्प म्हणजे नेमके काय अशा प्रकारचं एक पुस्तक त्या ठिकाणी लिहिलं आणि याच सभागृहामध्ये राष्ट्रकुल सांसदीय मंडळाच्या माध्यमातून त्याचं प्रकाशन आपण केलं होतं. त्यानंतर अनेक सदस्यांनी त्याचा उपयोग केला, अनेक मंत्रीगण देखील मला त्यावेळी सांगायचे की आम्हालाही हा या पुस्तकाच्या माध्यमातून अर्थसंकल्प समजून घेण्यामध्ये त्याचा फायदा झाला. गेल्या काही वर्षांमध्ये अर्थसंकल्पाच्या बद्दलच्या अनेक गोष्टी बदलल्या, काही कायद्यांमध्ये बदल झाले. आपल्या इथे पूर्वी प्लॅनिंग कमिशन होतं, प्लॅन बजेट तयार व्हायचं, ते प्लॅन आणि नॉन प्लॅन बजेट हे डिफरन्सिएशन आपलं दूर झालं आणि म्हणून मला असं वाटलं की पुन्हा एकदा सगळ्या नव्या संकल्पनांसहित आपण हे पुस्तक लिहिलं पाहिजे. आणि यात सगळ्यात महत्वाचं जर काही माझ्या डोक्यात होतं मागच्याही पुस्तकात आणि याही पुस्तकात, तर पहिलेच सांगतो की हे पुस्तक विद्वज्जनांकरता लिहिलेलं नाही. या पुस्तकावर कोणी PhD करावी, या पुस्तकातनं कोणीतरी खूप अर्थतंत्र समजून घ्यावं याकरता हे पुस्तक लिहिलेलं नाही. सामान्य माणसाला बजेटमधली प्रत्येक गोष्ट सोप्या शब्दात समजली पाहिजे याकरता लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि म्हणून मी स्वतःवरच पहिली अट ही टाकली की असं पुस्तक आपण लिहिलं पाहिजे की जे जास्तीत जास्त 40 मिनिटात वाचता आलं पाहिजे, 45वा मिनिट त्याला लागू नये आणि म्हणून ते छोटं असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या ज्या काही बजेटशी संबंधित गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. आता अलीकडच्या काळामध्ये GDP हा एक अतिशय प्रचलित शब्द झाला आणि GDP ग्रोथवर अनेक लोक त्या ठिकाणी बोलतात, पण GDP ग्रोथ म्हणजे नेमकं काय, GDP म्हणजे नेमकं काय हे जर आपण विचारलं तर GDP वर बोलणारे 50%पेक्षा जास्त लोक GDP चा नेमका अर्थ काय सांगू शकत नाही. पण अतिशय सोपं आहे, GDP म्हणजे देशामध्ये किंवा एखाद्या राज्यामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवांची निर्मिती होते याची एकत्रित किंमत ही GDP आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी त्याच्यात किती वाढ झाली ही GDP ग्रोथ आहे आणि याच्या आधारावर राज्याची अर्थव्यवस्था कशा प्रकारे पुढे चालली आहे या संदर्भातलं आपण आकलन करत असतो आणि म्हणून अगदी सोप्या शब्दांमध्ये अशा प्रकारच्या संज्ञा या समजल्या पाहिजे. आणि माझं तर अतिशय स्पष्ट मत आहे की हे जे अर्थसंकल्प आहे ही एक अशी रचना आहे
की याची एकदा आपल्याला कार्यपद्धती आणि रचना समजली तर केंद्राचा अर्थसंकल्प असो की राज्याचा अर्थसंकल्प असो आपल्याला अतिशय सरळ अशा प्रकारे तो त्या ठिकाणी समजू शकतो, आपल्याला तो वाचता येऊ शकतो, आपल्याला त्याचं विश्लेषण करता येऊ शकतं. अनेक वेळा आपण विश्लेषणामध्ये ऐकतो की राजकोषीय तूट काय आहे आणि मग वित्तीय तूट काय आहे, अशा ज्या अतिशय क्लिष्ट वाटणाऱ्या ज्या संज्ञा आहेत त्या संज्ञा किती सोप्या आहेत. आणि आपल्या घरचं बजेट आपण जे तयार करतो, आपल्या घरी आपल्याला मिळणारा पगार किंवा पत्नीला मिळणारा पगार, कारण माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला जास्त मिळतो म्हणून मला पत्नीचा पगार अधिक लक्षात राहतो, तर आपल्याला मिळणारा पगार, पत्नीला मिळणारा पगार ही आपली आवक आहे आणि आपल्या घरचे खर्च आपली जावक आहे. आणि त्याच्याकरता आपण जे काही फिस्कल मॅनेजमेंट करतो, तसंच राज्याचं फिस्कल मॅनेजमेंट, राज्याला मिळणारे जे काही उत्पन्न आहे आणि राज्याचा जो काही खर्च आहे याचं जे काही मॅनेजमेंट आहे, ते मॅनेजमेंट याच्यात फार फरक नाही आहे. फक्त त्याच्यामध्ये अधिक व्यापकता आहे, अधिक मोठं काम हे राज्याला करावं लागतं. आणि म्हणून एकदा आपण जर योग्य प्रकारे समजून घेतलं तर त्यातनं मला असं वाटतं की बजेटच्या बद्दलची एक जी काही मनामध्ये भीती असते ही भीती निश्चितपणे त्या ठिकाणी निघून जाईल. आणि म्हणून खरं तर या पुस्तकाची त्या ठिकाणी संपूर्ण रचना मी केली आहे. जरी मी या पुस्तकाकरता 100 रुपये किंमत ठेवली असली तरी ते जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचलं पाहिजे, कारण किंमत ठेवली नाही तर किंमत कळत नाही. पण ते मोफतही आपल्याला वेबसाईटवर देखील अवेलेबल आहे आणि पुढच्या काळामध्ये त्याचं एक इंग्रजी आणि हिंदी देखील मध्ये मी ते छापणार आहे, त्याचं व्हर्जन मी काढणार आहे. कारण अनेक लोकांचं मागच्याही काळामध्ये असं म्हणणं होतं की विशेषतः बजेटमधले बऱ्याचशा ज्या काही व्याख्या आहेत, टर्मिनॉलॉजीज आहेत, या इंग्रजी असल्यामुळे जरा इंग्रजीतही तुम्ही काढलं तर अधिक बरं होईल. तर यावेळेस मी ते देखील काढणार आहे. पण पहिल्यांदा जाणीवपूर्वक आपला संपूर्ण जो काही कारभार चालतो तो मराठीत चालतो आणि त्यामुळे मराठीतलं पुस्तक जे आहे त्याचं प्रकाशन करायचं या ठिकाणी ठरवलं. मी मनापासून माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय सभापती महोदय, माननीय अध्यक्ष महोदय यांचे आभार मानेन आणि विशेषतः राष्ट्रकुल सांसदीय मंडळाचे आभार मानेन की अशा प्रकारचं पुस्तक लिहिल्याचं सांगितल्यानंतर राष्ट्रकुल संसदीय मंडळाने पुढाकार घेतला. याच्या प्रकाशनाचा सगळा कार्यक्रम हा राष्ट्रकुल संसदीय मंडळाने या ठिकाणी आयोजित केला. म्हणजे जसे प्रकाशन करणारे पाहुणे म्हणून या ठिकाणी आले, तसा मी देखील पाहुणा म्हणूनच या ठिकाणी आलो आहे. याचं सगळी व्यवस्था ही राष्ट्रकुल संसदीय मंडळाने केली आहे. म्हणून त्याकरता सभापती आणि अध्यक्ष महोदय आपले मी अतिशय मनापासून आभार मानतो. आणि जास्त न बोलता या ठिकाणी एवढंच सांगतो की अर्थसंकल्पाच्या संदर्भात असा माझा दावा नाही की मला सगळं समजतं, पण मला त्यातली आवड आहे. त्यामुळे सदस्यांना देखील यानंतरही अर्थसंकल्प समजून घ्यायचा असेल तर त्या संदर्भात मी त्यांच्या सोबत बसून त्यांना अर्थसंकल्प समजून सांगायची माझी तयारी आहे. किंवा नवीन सदस्यांची इच्छा असेल तर त्याच्यावर एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार केलं आहे, ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन त्यांच्यासमोर मांडायला देखील मला आवडेल. जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी जर अर्थसंकल्प समजू शकले तर आपल्याला अजितदादांना जास्त त्रास देता येईल. आणि सगळ्यांना अर्थसंकल्प समजला म्हणजे मग अर्थमंत्र्यांना त्या ठिकाणी थोडं जास्त कष्ट घ्यावे लागतील आणि ते जास्त कष्ट त्यांना घ्यावे लागावे. या दृष्टीनं सत्तारूढ पक्षातले असो विरोधी पक्षातले असो सगळ्यांना अर्थसंकल्प समजण्याच्या दृष्टीनं हा संपूर्ण कार्यक्रम हातामध्ये घेतलाय. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे देखील आभार मानतो. आमचे सगळे ज्येष्ठ मंत्री या ठिकाणी आलेले आहेत. खरं म्हणजे वसे पाटील साहेब स्वतः या ठिकाणी अर्थमंत्री राहिले आहेत, त्यांना अर्थसंकल्प अगदी नीट माहिती आहे. भुजबळ साहेबांचा एक मोठा अनुभव आहे. रावते साहेब या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांना अतिशय मोठा अनुभव आहे. त्यामुळे मी त्यांना ही विनंती नाही करणार की तुम्ही पुस्तक वाचा, त्यांना विनंती करणार आहे की या पुस्तकात काही राहिलं असेल, काही चुकलं असेल तर ते जरूर सांगा, म्हणजे पुढची आवृत्ती काढताना निश्चितपणे त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवेंद्रजी. अर्थसंकल्प सोप्या भाषेत या पुस्तकाचं प्रकाशन आता आपण करूया. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करीन, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय विधानसभा अध्यक्ष, माननीय सभापती, माननीय देवेंद्रजी, माननीय चंद्रकांतदादा, सुधीरभाऊ, की या ठिकाणी पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या हस्ते आपण करत आहोत. जोरदार टाळ्याने आपण या पुस्तकाचं स्वागत सुद्धा या ठिकाणी करावं.
ठीक आहे. आता या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने अर्थसंकल्प अगदी सोप्या भाषेत विधान परिषदेत ज्यांना मांडावा लागेल असे आपले मांडावं लागेल म्हणजे ज्याच्यावर भाषण करावं लागेल असे विरोधी पक्ष नेते माननीय प्रवीणभाऊ दरेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं. अर्थसंकल्प सोप्या भाषेत या सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुस्तकाचे प्रकाशक राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब विधान परिषदेचे सन्माननीय सभापती रामराजे साहेब लोकसभेचे विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय नाना पटोले साहेब राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या पुस्तकाचे लेखक राज्याचे माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब संसदीय कार्यमंत्री अनिल परब सुधीर भाऊ भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा चंद्रकांतदादा पाटील आशिषजी शेलार भागवत साहेब माजी राज्यपाल रामभाऊ सर्व मंत्री आमदार उपस्थित बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना अर्थसंकल्प सोप्या भाषेत या पुस्तकाकरता मी मनापासून प्रकाशनाच्या शुभेच्छा देतो. कारण खरंय आज गर्दी बरेच आमदारही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अर्थसंकल्प समजून घेणं तशी एक अवघड गोष्ट आहे. जनरल भाषण करणं मैदानी भाषण करणं बाहेर भाषण करणं आणि विधिमंडळाच्या सभागृहामध्ये अर्थसंकल्पावर विविध आनुषंगिक पुस्तकं असतं मग ग्रीन बुक असेल इतर पुस्तकं असतात या सगळ्यांचा आधार घेऊन बोलणं हे तसं अवघड काम असतं आणि नव्या आमदारांना या पुस्तकाच्या माध्यमातनं निश्चितपणे मार्गदर्शन होणार आहे. खरं म्हणजे आज या ठिकाणी देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते आहेत आणि पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी होतं आहे. अर्थमंत्री बाजूला उपस्थित आहेत आणि पुस्तकाचे लेखक सांगतायत अर्थमंत्री यांना त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपण विचारणा करायची हे केवळ आपल्या देशाच्या लोकशाहीत होऊ शकतं की विरोधी पक्ष नेता मुख्यमंत्री या ठिकाणी या पुस्तकाच्या निमित्तानं महाराष्ट्रातच होऊ शकतं देशात नाही होतं ना देशात आणि एक चांगला आदर्श या पुस्तकाच्या निमित्तानं निश्चितपणे आपल्या सगळ्यांना जाणारा अर्थसंक आपला भांडवली खर्च काय भांडवली जमा काय महसुली तूट काय महसुली जमा काय राजकोषीय तूट काय वित्तीय तूट काय या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला समजून घेण्यासाठी एक व्यासपीठ या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध झालं आहे. तसं पाहिलं तर देवेंद्रजी म्हणजे कदाचित आवडणार पण एक या ठिकाणी विधिमंडळाच्या कामकाजाचं एक ॲसेट आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यांची भाषणं असतील त्यांची मांडणी असेल त्यांचा अभ्यास असेल त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून त्या भूमिकेतनं त्यांनी राज्याला दिशा दिली विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा त्या ठिकाणी सरकारला सूचना त्या ठिकाणी करण्याचं अत्यंत अभ्यासपूर्ण काम त्यांच्या माध्यमातनं होत असतं. मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर बसण्याची बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि या पुस्तकाकरता मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रवीण दरेकरजी. खऱ्या अर्थाने येणाऱ्या 2 दिवसानंतरच
राज्याचा अर्थसंकल्प जे मांडणार असे आमचे शिस्तीचे वेळे पाळणारे आणि एकदम कडक असलेले असे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना विनंती करतो. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अध्यक्ष नानासाहेब पटोलेजी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी, दुसरे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी, अनिल परबजी, चंद्रकांतदादा पाटील, सुधीरजी मुनगंटीवार, आदरणीय राम नाईक साहेब, आशिष शेलारजी, राजेंद्र भागवत, सर्व मंत्रिमंडळातील उपस्थित असणारे सहकारी, विधानसभा विधान परिषदेचे उपस्थित असणारे सन्माननीय सदस्य, आजचा अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे देवेंद्रजींनी जे पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे विविध राजकीय पक्षाचे सर्व मान्यवर पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, राज्य अर्थसंकल्पाच्या बरोबर दोन दिवस आधी, आज तारीख आहे 4 आणि 6 तारखेला अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर होणार आहे आणि एक योग्य पुस्तक योग्य वेळी वाचकांच्यासाठी उपलब्ध होतंय याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासूनचा आनंद आहे. या पुस्तकाचा उपयोग माझ्या विधिमंडळातल्या सर्व सदस्यांना, राजकीय कार्यकर्त्यांना किंवा जे सहकारी साधारण संशोधन करतात त्यांना, आमच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना, सामान्य नागरिकांना, असा सगळ्यांनाच होणार आहे. सुरुवातीला देवेंद्रजींनी बोलत असताना सांगितलं की सामान्य माणसाकरता सोप्या भाषेमध्ये अर्थसंकल्प कळावा म्हणून हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे उद्याच्या 6 तारखेला सामान्य माणसातला अर्थमंत्र्याला हे पुस्तक खूप उपयोगी पडणार आहे. अर्थमंत्री म्हणून मी परवा जो अर्थसंकल्प सादर करत करणार लिहिलाय असं मी समजतो. मला एका गोष्टीचं, हे मी पुस्तक चाळत होतो आता प्रकाशन झाल्यानंतर, पुस्तक सोप्या भाषेत असल्यानं त्याचं अभिनंदन देखील शक्य तितक्या सोप्या भाषेत करण्याचा माझा प्रयत्न आहे. पण ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु देवेंद्रजी, अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी केवळ भाषा सोपी करून चालणार नाही तर अर्थसंकल्प मांडणाऱ्या अर्थमंत्र्यांचं ध्येय आणि दिशा ही देखील स्पष्ट असावी लागते. त्याचा प्राधान्य क्रमही स्पष्ट असावं लागतं. मन देखील स्वच्छ असावं लागतं, साफ असावं लागतं. महत्वाचं म्हणजे अर्थमंत्री आणि त्यांचा अर्थसंकल्प हा लोकांच्या गरजांशी, भावनांशी, संवेदनांशी एकरूप समरूप होऊन तयार होणं हे जास्त अपेक्षित आहे असं मला वाटतं. कारण अलीकडच्या या 15-20 वर्षाच्या काळामध्ये जयंतराव पाटील, दिलीप वसे पाटील, सुनील तटकरे, सुधीरजी मुनगंटीवार आणि मी, आम्ही जवळपास 20-21 वर्षाच्या काळामध्ये आम्ही 4-5 जणांनी अनेक अर्थसंकल्प राज्यामध्ये सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळं होत असताना मला एका गोष्टीची आठवण येते की या सोप्या भाषेत मला एक गोष्ट जरूर सांगायची की अर्थमंत्री सभागृहामध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधी सदस्यांनी गोंधळ न घालता तो शांततेने ऐकून घेतला पाहिजे. ह्याच्यात इथं टीप टाकली खास, कारण मला आठवतंय बरोबर 6 वर्षापूर्वी देवेंद्रजी तुम्हालाही आठवत असेल, राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी माझा पहिला अर्थसंकल्प सभागृहामध्ये सादर करत असताना सगळे समोरचे आमदार विरोधी पक्षाचे सभागृहात गोंधळ घालत होते. अर्थसंकल्प कुणालाही ऐकू जात नव्हता आणि त्या गोंधळात देखील माझ्या समोर विरोधी बाकावरचा एक सदस्य गोंधळ न घालता कानाला इयरफोन लावून डोकं बाकावर टेकून ठेवून अर्थसंकल्प ऐकण्याचा, समजून घेण्याचा, त्याच्यातील मुद्दे टिपून घेण्याचा, ते लिहून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होते. आणि ते सदस्य कोण होते तर ते देवेंद्र फडणवीस होते. मला इतकं मनाला वाईट वाटत होतं की बाबा हे इतकं बारकाईने ऐकतात, थोडस यांना मुनगंटीवारांना समजून सांगायला काय हरकत आहे.
हे समजू अतिशय शांतपणे ऐकत होते, तसे तसे मुनगंटीवार जोर जोरात घोषणा देत होते. नाही गिरीश महाजन तर विचारूच नका, परंतु मुनगंटीवारांचं पण चाललं होतं, गिरीजींचं पण चाललं होतं. त्यांना काय माहिती की पुढं हाच बाबा मुख्यमंत्री होणार आहे, ह्याच्या हाताखाली काम करायचं. मित्रांनो, हे ह्याच्यातला बाकीचा भाग जाऊ द्या, परंतु आज त्यांचं हे पुस्तक बघितल्यानंतर देवेंद्रजी ते तुम्ही उत्तम साहित्यिक होऊ शकता असं आम्हाला जरा जाणवायला लागलेलं आहे. आणि ही जाण जर बघितली तर राजकारण सोडून लेखक बनायला काही हरकत नाही असं आम्हाला वाटतं. आम्हाला पण जरा सुगेचे दिवस येतील, आमचं जरा बरं चालेल. किंवा राम नाईक साहेब, तुम्ही या कार्यक्रमाला हजर आहात, जरा वर दिल्लीला सांगितलं की बाबा हे साहित्यिक पण आहे, त्यांना बरंच ज्ञान आहे, आता त्या ज्ञानाचा दिल्लीमध्ये आपण उपयोग करून घेऊ. तर सगळ्या आमच्या महाराष्ट्राच्या 288 खालच्या सभागृहाची सगळ्यांची एकमताने त्याला मान्यता राहील. आणि त्याच्यात सगळ्यात आनंदी कोण होईल तर सुधीर मुनगंटीवार साहेब होती. गळ्याच्या खोटं बोलत नाही. मित्रांनो, त्याच्यातला गमतीचाच भाग जाऊ द्या, परंतु अर्थसंकल्पासारख्या विषयावर पुस्तक लिहिल्याबद्दल मी देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. आणि खरोखरीच यंदाच्या पहिल्या टर्ममध्ये निवडून आलेल्या माझ्या सगळ्या सन्माननीय सदस्यांनी आणि ज्यांना राजकारणाची आवड आहे, गोडी आहे, थोडंसं आपण जास्तीची माहिती मिळवली पाहिजे, त्यांनी पण अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे जे काही पुस्तक आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी लिहिलेलं आहे त्याचा जरूर आपण वाचन करावं, जरूर त्याच्यामध्ये काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या सगळ्यांच्या भावी वाटचालीच्या करता हे पुस्तक खरोखरीच अतिशय उपयुक्त ठरेल हा विश्वास व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची रथ घेतो. जय हिंद. धन्यवाद दादा. आपण या पुस्तकाला शुभेच्छा दिल्यात आणि बरोबर देवेंद्रजींनाही शुभेच्छा दिल्यात. पण आता आपल्या सगळ्यांसमोर या पुस्तकावर आपलं मत आणि भाषण करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष बोलण्याआधी आपल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे इथे आले आहेत. त्यांचं स्वागत माननीय सुधीर भाऊंनी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी करावं अशी मी सुधीर भाऊंना या ठिकाणी विनंती करतो. माननीय नीलमताई गोरे, विधानसभेचे आपले अध्यक्ष आणि अतिशय प्रामाणिकतेने सगळ्यांना न्यायिक भूमिका घेऊन सभागृह चालवणारे आमचे श्री नाना पटेलजी यांना मी विनंती करतो की आपल्याला मार्गदर्शन करावे. श्री देवेंद्र फडणवीस, माननीय विरोधी पक्ष नेते, विधानसभा लिखित अर्थसंकल्प सोप्या भाषेत या पुस्तकाच्या प्रकाश समारंभाचे उद्घाटक, कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब. परवा जे राज्याचं अर्थसंकल्प मांडणार आहेत ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे विधान परिषदेचे सन्माननीय सभापती सन्माननीय निंबाळकर साहेब, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सन्माननीय विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरजी, आदरणीय सुधीर मुनगंटीवार साहेब, आदरणीय अनिल परब साहेब, आदरणीय दादा, आदरणीय मंच उपस्थित सगळे आमचे सन्माननीय आमदार, सन्माननीय मंत्री आणि पत्रकार बंधू, खरं तर भारतीय तत्वज्ञानामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत.
धर्मानंतर जर दुसरे महत्वाचे स्थान कोणाला सांगितले असेल तर ते अर्थ या तत्वाला आहे. या ठिकाणी धर्म म्हणजे केवळ उपासना हा मर्यादित अर्थ नाही. धर्म म्हणजे पित्याचा धर्म, पुत्र धर्म म्हणजे मुलाने करावयाचे कर्तव्य लढणे, हा क्षत्रियाचा धर्म या नात्याने शिकवणे आणि शिक्षकाचा धर्म या नात्याने, या चारही पुरुषार्थगुंतीचे असते. हा सणा सर्वप्रथम त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हे 51 पानी पुस्तक आपण विकत घेऊन वाचावे आणि त्याला सगळ्यात जास्त तुला गिरीश गरज आहे. आणि हे सर्व सदन मी सन्मान्य सदस्यांना आवाहन करतो, मान्य देवेंद्रजी आणि मी दोघेही विदर्भातील आहोत. आम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही चांगले मित्र आहोत. मित्राच्या या चांगल्या कामाचे मित्राने कौतुक केलेच पाहिजे. यासाठी सभागृह कामकाजाचं व्यस्त असे वेळापत्रक असताना मी आणि आपण सर्व या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. 1999 साली विधानसभेत निवडून आल्यावर सर्वपक्षीय तरुण आमदारांसाठी त्यांनी युथ फोरम स्थापन केले होते. संसदीय कामकाजाचं आकलन विस्तृत व्हावे आणि सभागृहातील कामकाजाचा सर्वांचा सहभाग वाढावा या दृष्टीने त्यांनी आणि युथ फोरमने चांगली कामगिरी बजावली. याच दरम्यान त्यांचे अर्थसंकल्प म्हणजे नेमके काय हे पुस्तक याच सभागृहात प्रकाशित झाले होते. आज या पुस्तकाची आकर्षक स्वरूपात तिसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे. याचा मला विशेष आनंद आहे. खरे सांगायचे म्हणजे देवेंद्रजीची कामगिरी विरोधी बाकावर बसून सभागृहात अधिक खुलते असे माझ्या निरीक्षणात आलेले आहे. विरोधी पक्ष पदावर यापुढेही त्यांनी प्रदीर्घ काळ काम करावे आणि सन्माननीय सदस्यांना मार्गदर्शन ठरेल असे नवीन नवीन ग्रंथ संपदा निर्माण करावी अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. आज हा प्रकाशन सोहळा असल्याने त्यांनी काल मला आठवणीने प्रकाशन पूर्व प्रत वाचण्यासाठी पाठवली. खरोखरच अवघ्या 51 पानामध्ये पुस्तकाचा अर्थसंकल्प सोप्या भाषेत या नावानुसार अत्यंत मोठा आणि क्लिष्ट असा विषय त्यांनी सोपा करून सांगितला आहे. अर्थसंकल्पाची कागदपत्रे जेव्हा सन्मान्य सदस्यांना दिली जातात तेव्हा त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकं असतात, ग्रीन बुक, ब्ल्यू बुक, व्हाईट बुक, या प्रत्येकाचं महत्व आणि वैशिष्ट्य या पुस्तकात त्यांनी सर्वांना सहज कळेल असे स्पष्ट केले आहे. आपली संपूर्ण संसदीय लोकशाही संविधानावर आधारित आहे. विधिमंडळाच्या मंजुरीशिवाय शासनाला एक रुपया देखील खर्च करण्याचे अधिकार नाहीत. त्याचप्रमाणे अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम आणि लोकलेखा या तीन वित्तीय समित्यांद्वारे सरकारवर आर्थिक नियंत्रण प्रस्थापित केले जाते. सत्ता संतुलन आणि सत्ता नियंत्रण आपल्या घटनाकारांना अभिप्रेत आहे, ज्याला वित्तीय बाबी देखील अपवाद नाही. मान्य देवेंद्रजीने मी पुन्हा एकदा या महत्वाच्या कारणासाठी अभिनंदन करतो की त्यांनी या आपल्या पुस्तकात 4 क्रमांकाच्या प्रकरणात संविधानातील अर्थसंकल्प विषयक तरतुदी ठळक स्वरूपात मांडल्या आहेत. अर्थसंकल्प म्हणजे राज्याचे विकासाभिमुख धोरण स्पष्ट करणारा महत्वाचा दस्तऐवज असतो. अर्थसंकल्पातील एखाद्या छोट्या तरतुदीमुळे फार मोठा परिणाम आणि विधायक बदल संबंधित समाज घटकावर होत असतो. पंतप्रधान नरसिंहरावजी आणि वित्तमंत्री मनमोहन सिंगजी यांच्या मूलगामी ध्येयधोरणामुळे भारत जागतिकरण आणि उदारीकरणाशी योग्यरित्या जोडला गेला. काय स्वस्त झाले काय महागले या पलीकडे जाऊन अर्थसंकल्प म्हणजे एक विजन डॉक्युमेंट, दृष्टीपथ पत्र असते. ही व्यापक जाणीव देखील या पुस्तकाच्या माध्यमातून सन्मान्य सदस्य आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा लेखक मित्राचे अभिनंदन आणि शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नाना. आपल्या शुभेच्छा या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने अतिशय आवश्यक आणि महत्वाच्या आहेत. आता महाराष्ट्र विधानसभेचे सभापती श्री रामराजे नाईक निंबाळकर, जे स्वतः एक प्रतितयश वकील सुद्धा आहेत, मी त्यांना आहेत, आपल्याला मी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय महेश, नानासाहेब पटोले,
अध्यक्ष विधानसभा अजित दादा, उपसभापती मुनगंटीवार साहेब, शेलार साहेब, चंद्रकांत दादा साहेब, बऱ्याच वर्षांनी ज्यांना बघितलं ते राम नाईक साहेब, सर्वच आमदार बंधू भगिनी आणि इतर सर्व मित्र, जे बरेच अवतार मी बघितलेले आहेत, 99 आले, माझ्यावर ज्याचा परिणाम असा झाला की मी 95 ते 99 मनापासून बजेट वाजणारा माणूस बजेट वाचायचंच सोडून दिलं देवेंद्रजी. आपलं भाषण ऐकलं की मला बजेट कळतच होत, कशाला वाचायचे कष्ट घ्यायचे. पण खरोखरच दादा म्हणलं तसं, खरं बघायला गेलं तर त्यांच्या दुसऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी इथे याच साधनात गडकरी साहेब होते, मला देवेंद्रजी माझ्या मनात एक नेहमी शंका येते. प्रत्येक बजेट अधिवेशनात गेले 10-20 वर्ष मी बघतोय आणि आपल्याला हे बजेट सोप्या वेळ आली, त्यापेक्षा बजेटच आपण सोप्या पद्धतीने मांडलं आणि ते जर कळलं तर काय होईल. ह्या बजेटचं मांडायची पद्धत, त्याचं कन्सेप्च्युअल डायग्रामॅटिक काय जे असेल ते काही मला कल्पना नाही. माझी इच्छा आहे की आपण हे पुस्तक लिहिलं हे सगळ्यांनाच उपयोगी पडणार आहे, आणि मी तुम्हाला शब्द देतो की आता मी हे पुस्तक नक्की वाचेन. माझं हे आव्हान आहे आपल्याला, खरं आव्हान म्हणजे हे खरोखरच हा कन्सेप्टच इतका सोपा करायला पाहिजे. आपण म्हटलं ते खरं आहे की GDP आजकाल गावातला ग्रामपंचायतीचा सरपंचही बोलायला लागलेला. GDP म्हणजे काय त्याला माहीत नसतं, परंतु GDP जोरात चालू असतो. पारावर बसूनचा GDP तुमच्या निर्मलाजी सीतारामन त्यांनाही कळणं शक्य नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. पारावरचा GDP फार वेगळा असतो. ही एक माझी इच्छा की आपण आपलं राज्यात सोप्या शब्दात सोप्या पद्धतीने सर्वसामान्य माणसापर्यंत जाईल अशा पद्धतीने जर बजेट करू शकलो, त्यात एक नुकसान आहे की आमदारांचं होईल की जर एकच पुस्तक मिळायला लागलं तर मग सुटकेस द्यायची कशी साहेब, तो मोठा. आपण आमदारांच्यासाठी लिहिलंय साहेब आणि बजेटवरच लिहिलंय. विधानसभेचं मला माहित नाही नाना साहेब, परंतु विधान परिषदेत आमच्याकडे 13 DYCs आहेत. दुसरी माझी इच्छा आहे की आपण आमदारांना, विशेष करून मी जे आमदार बघतोय विधानसभेतले, त्यातले बरेचसे नवीन चेहरे नेहमीच दिसायला लागलेले आहेत. मला एक कधीच कळलेलं नाही आहे, मी आमदार असतानाही बघितलं, मंत्री असतानाही बघितलं, हे तारांकित प्रश्न हा डिवाइस जर आपण घेतला तर साधारणतः एक आमदार जर 10 मिनिटं बोलला त्याच्या स्वतःच्या प्रश्नावर, 8 मिनिटं तो प्रश्न डेव्हलप करत असतो. म्हणजे काय ते काय मला आयुष्यात आत्तापर्यंत कळलेलं नाही. माझं म्हणणं असं आहे की आपण जसं बजेटवर लिहिताय देवेंद्रजी, तसं तारांकित प्रश्न असेल, इतर कुठलीही आयुध असतील, समोरच्या मंत्र्यांच्याकडनं आपल्या मतदारसंघाला फेवरेबल असं उत्तर कसं काढावं. आता तुम्ही, मी तर वकिली आहे, आपल्याला माहिती आहे की क्रॉस एक्झामिनेशनमध्ये काय विचारलं म्हणजे काय मिळणार आहे हे आपल्याला माहिती असतं शेलार साहेब, पण आम्हाला ते सोपं पडतं क्रॉस एक्झामिनेशन करायला. त्यामुळे ह्यावरही आपण खरं लिहावं अशी माझी इच्छा आहे, कारण वेळ आहे तर अपव्यय भरपूर होतो. आता हे आमदार म्हणतील की रामराजे भलतच बोलायला लागलेत, सभापतीपद त्यांच्या डोक्यात गेलेलं दिसतंय, डोक्यात शिरायला हे पद काही सोपं नाही आहे. प्रवीण दरेकर साहेब इथं शांत असतात परंतु खाली नसतात, आणि उद्या सकाळी 10 वाजता तर नक्कीच नसणार आहेत. तरी हा सगळा भाग सोडला तरी साहेब माझी शेवटची एक इच्छा आहे की आम्हाला सगळ्यांना तुम्ही बजेट समजावून सांगता,
परंतु रिपोर्टर आणि अँकर जे आहेत टीव्हीवरचे त्यांना कधी बजेट समजायला तुम्ही पुस्तक लिहिणार? हा मोठा प्रश्नच आहे हो। त्यांनी आता म्हणजे जास्त बोलणं एक दोनची बरेच शंभर जमवलेत तुम्ही, उद्या माझ्यावरच येईल काहीतरी। प्रश्न असा आहे की जे समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत जातात त्यांनी हे बजेट समजून घेणं आवश्यक आहे, एवढंच माझं म्हणणं आहे। आणि शेवटची एक शंका आहे आणि ती खरं देवेंद्रजी आपल्याला विचारण्यापेक्षा आपल्या पत्नीला मला विचारायची आहे की हे पुस्तकही लिहिताय, राजकारणही करताय, भाषणही करताय, सगळंच करताय, वेळ कुठनं काढता? हा प्रश्नच आहे सर। हे वेळ कसा काढावा आणि सगळं करून नामनिराळं कसं राहावं याच्यावर एक पुस्तक लिहा। अजून काय बोलू दे, जास्त काही बोलत नाही। देवेंद्रजी 99 सालपासून आपले संबंध चांगले राहिलेले आहेत, राजकारणाच्या या मोस्ट सिनिकल जगात संबंध चांगले टिकवणे ही एक मोठी कला असते, एवढंच या नवनिर्वाचित विधानसभा विधान परिषद सदस्यांना मी सांगू इच्छितो। देवेंद्रजी खूप खूप शुभेच्छा आणि आपली पुस्तकं प्रकाशन करायचा योग परत यावा एवढीच इच्छा, धन्यवाद। दोन्ही सभागृहाचे माननीय अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, उपमुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी आहेत, उपसभापतीजी आहेत, दोन्ही विरोधी पक्ष नेते आणि एकूणच माझे जुने नवे आजी माझी सहकारी मित्रांनो आणि उपस्थित सर्व मान्यवरांनो, देवेंद्रजी खरं मी हा कधी आयुष्यात विचार केला नव्हता की अशा कोणत्या तरी विषयावरती मला कधी आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो की प्रसंग जरी आल्यानंतर माझं काम सोपं कसं व्हावं। मित्र म्हणतो आशिष बरोबर आहे, मैत्री आमच्या आहेच आणि केवळ मला कळावं म्हणून अर्थसंकल्प सोप्या भाषेत त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, नाही तर आजपर्यंत तुम्ही इतके अर्थसंकल्प ऐकलेत, वाचलेत, बोललात पण असं कधी लिहिलं नव्हतं। आज मला अर्थसंकल्प सोप्या भाषेत कसा बोलावा वाचावा पेक्षा अर्थसंकल्प कसा अंमलात आणावा ह्याचं सुद्धा उत्तम उदाहरण मिळालं, कारण देवेंद्रजी आपण बोललात की हे पुस्तक तुम्ही लिहिलं आणि तुम्ही देखील इकडे पाहुणे म्हणून आलात, म्हणजे आपला कार्यक्रम सुद्धा दुसऱ्यांच्या खर्चाने कसा करावा अरे काय चुकीचं बोललं का? म्हणजे मी परवा सहज आपल्या देशाच्या अर्थमंत्री आल्या होत्या निर्मला सीतारामनजी, आता माझी पंचायत काय झालेली आहे त्याही वेळेला त्या अर्थमंत्री बाजूला होता, यावेळेला अजितदादा आहेत आणि आमची नुकतीच मैत्री झालेली आहे, त्याच्यामुळे दादा तुम्ही ऐकू नका प्लीज। अर्थमंत्री, यशस्वी अर्थमंत्री म्हणजे काय असतो? मी परवा असंच म्हटलं होतं की जेव्हा बजेट सादर केलं जातं अर्थसंकल्प मी तर कधीच बघितलेलं नाहीये, पण ते बजेट सादर होताना लोकांना माहिती असतं की आपला खिसा हा कापला जाणारच, सगळे खिसे सांभाळून बसलेले असतात आणि यशस्वी अर्थमंत्री तोच असतो की ज्याला लोकांना कळतच नाही आपला नेमका कोणता खिसा कापला आहे। पण तसा माझा नवीन मित्र नाहीये, मला खात्री आहे की ज्या जनतेच्या खिशावरती आपला अर्थसंकल्प अवलंबून असतो त्या जनतेच्या खिशात भर कशी टाकावी हा सुद्धा अर्थसंकल्प मांडणाऱ्याचा एक मोठा विषय असतो, मोठा विषय असतो। कारण नाहीतर आपण नुसतंच तुम्हीच लिहिले की अर्थसंकल्प म्हणजे आकड्यांची जुळवाजुळव नाहीये, एकतर त्या सगळ्या योजनांना म्हणजे अर्थसंकल्प असला पाहिजे आणि आपल्या संकल्पाला अर्थसुद्धा असला पाहिजे, अर्थाशिवाय संकल्प आणि संकल्पाशिवाय अर्थ काही संबंध होणार नाहीये।
पण हा एवढा संपूर्ण मोठा देश, एवढं मोठं राज्य चालवत असताना नेमकं करायचं काय हा एक मोठा प्रश्न असतो. मराठीमध्ये कदाचित पहिल्या प्रथम असं पुस्तक लिहिलं गेलं असेल, कारण मी लहान असताना आपल्यालाही आठवत असेल की ज्या ज्या वेळेला केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जायचा त्याच्यानंतर एक चार पाच दिवसात किंवा एक आठवड्यामध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवरती नानी पालखीवाला एक मिटिंग घ्यायची. आणि मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटायचं नेहमी की ब्रेबॉर्न स्टेडियम क्रिकेटच्या वेळेला तुडुंब भरून ओसंडून वाहत असलेला आपण नेहमी बघत आलो, पण अर्थसंकल्प या किचकट विषयावरतीचं भाषण, ते किती वेळ बोलायचे, एक एक दोन दोन तीन तीन तास बोलायचे, पण ते भाषण ऐकायला तुफान गर्दी उसळायची, तुफान गर्दी. म्हणजे अर्थसंकल्प मांडणं हे जसं एक वैशिष्ट्यपूर्ण एक काम आहे, तसंच तो समजून घेणं हे दुसरं काम आहे, आणि तो समजून सांगणं हे तिसरं काम आहे. हे सगळे किचकट विषय, म्हणजे हा एक किचकट विषय मांडणं, ऐकणं, बोलणं हे कसं करायचं हे ज्याचं कळतं त्यालाच ते समजू शकतं. मला नेमकं कळत नाही दादांनी, त्याच्यानंतर अध्यक्ष महोदयांनी आपल्याला शुभेच्छा दिल्यात. दादा म्हणाले आपण दिल्लीत जा, नाना म्हणाले आपण साहित्यिक व्हा. आता माझ्या माझ्याकडे काय बाकी राहिले तुम्हाला शुभेच्छा द्यायला मला कळत नाही, पण मी एवढ्याच शुभेच्छा देतो की आमच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या आधीच तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे, पुढची 5-10 वर्ष असंच पुस्तक आमच्या अर्थसंकल्पावरती लिहित राहा की आम्हालाही कळत राहील की बाबा आमच्याकडनं नेमके उणीवा काय राहिलेल्या आहेत, आणि त्या उणीवा सुधारत सुधारत आम्ही सुद्धा पुढे जात राहू. असो, जो विषय आपला नाही त्याच्यावरती उगाच म्हणजे सभापती महोदय म्हणालत ना आपण की तारांकित प्रश्न, तर तारांकित प्रश्न म्हणजे एवढं बोलायचं की समोरच्या डोळ्यासमोर तारेच चमकले पाहिजेत. तर तसंच माझं म्हणणं आहे की जो विषय आपल्याला कळत नाही त्याच्यावर आणखीन तारे तोडू नये. तुम्ही हा चांगला एक विषय हाताळलेला आहे आणि मी मनापासून सांगतो, मी उगाच मस्करी करायला बोलत नाही, की हे पुस्तक पहिल्या प्रथम मीच वाचणार आहे, मीच वाचणार आहे. कारण आपण जो काही अर्थसंकल्प मांडतो, मी मगाशी जे सांगितलं की हा सगळा पैसा हा सर्वसामान्याचा पैसा असतो, आणि सर्वसामान्याला कळलं पाहिजे साऱ्या सोप्या भाषेत की माझ्या पैशाचा विनियोग हा माझ्यासाठी तुम्ही कसा करता आहात. म्हणजे हे मोठे मोठे शब्द ठीक आहे, मी आपलं BDP समजत होतो, हे GDP नवीन प्रकरण आलं, तर हे GDP आहे ते फिस्कल डिफिशिएंट, म्हणजे ते काय फिसकलं तेच कळत नाही. तर हे असे काही शब्द आहेत ह्याच्यापेक्षा सोप्या भाषेमध्ये बाबा मी कर भरतोय ना, या कराचा माझ्यासाठी काय उपयोग केला जातोय, काय नेमकं माझं कमी होणार आहे, काय माझं वाढलं जाणार आहे. एक साधा मुद्दा आहे अर्थसंकल्पाशी यांनी की सर्वसाधारणतः अर्थसंकल्पामध्ये बारीक सारीक गोष्टीचा उल्लेख असावा लागतो की ज्याचा अर्थव्यवस्थेवरती परिणाम होतो. म्हणजे सारी गोष्ट कशी, उदबत्त्या स्वस्त होणार पण माचीस महागणार. आता मला कळत नाही याचा उल्लेख अर्थसंकल्पात असावा की नसावा. चामड्याच्या वस्तू बॅगा महागणार, चपला स्वस्त होणार, पण केलं पाहिजे कारण त्याच्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेवरती परिणाम होत असतो. म्हणजे अर्थव्यवस्थेवरती परिणाम होणारी प्रत्येक गोष्ट ही अर्थसंकल्पात मांडायला पाहिजे असं एक साधारणतः प्रथा आहे. मग माझ्या नेहमीच एक डोक्यात नेहमी विचार असतो की एवढी जर का बारीक सारीक गोष्ट आपण मांडत असू तर नोटबंदी हा विषय हा अर्थसंकल्पात यायला हवा होता की नव्हता, की जो देशाच्या अर्थव्यवस्थेती परिणाम करणारा, चांगला वाईट मी नाही बोलत त्याच्यामध्ये, पण करणारा होता, की तुम्ही ज्याच्यावरती अर्थव्यवस्था चाललेली आहे त्या नोटाच तुम्ही रद्द करून नवीन नोटा आणता आहात ह्याचा उल्लेख हा त्या अर्थसंकल्पात यायला हवा होता की नव्हता मला कल्पना नाहीये. पण हे असे सगळे किचकट विषय आहेत, हे सोप्या भाषेमध्ये सांगणं हे कोणीतरी सांगायला पाहिजे होतं, आणि ते काम देवेंद्रजी तुम्ही केलेलं आहात म्हणून मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला सुद्धा भावी पुस्तकांसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उद्धवजी, आपण अतिशय प्रेमाने माननीय देवेंद्रजींना या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात. मी आता विनंती करीन, कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे आपण चाललो आहोत, सगळ्यांनी बसून घ्या. आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या सन्माननीय उपसभापती नीलमताई गोरे या ठिकाणी आभार प्रदर्शन करतील, मी त्यांना तशी विनंती करतो. अर्थसंकल्प सोप्या भाषेत या पुस्तकाचं प्रकाशन आजच्या कार्यक्रमात झालं. राष्ट्रकुल संसदीय मंडळ आणि विधानमंडळ यांच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस
यांनी हे पुस्तिका प्रकाशित केली आणि व्यासपीठावरती माननीय सभापती रामराजे निंबाळकर, माननीय विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले, माननीय मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, त्याचसोबत संसदीय कार्यमंत्री अनिल परब, सुधीरभाऊ मुनगंटीवार, स्वतः देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, आशिष शेलार, राजेंद्र भागवत या सगळ्या मान्यवरांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेतच, परंतु जी भाषणं झाली त्याच्यावरती कुठलंही भाष्य न करता आजच्या कार्यक्रमामध्ये जसे आपण सगळे एकत्र भेटलो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे लोक असलो तरीसुद्धा हसत खेळत आनंदात हा कार्यक्रम पार पाडला, असेच प्रसंग वारंवार या विधानमंडळात यावे अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करते. आलेल्या सगळ्या उपस्थितांचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम संपण्यापूर्वी एक सूचना आहे, मंचावरील सर्व सन्माननीय अतिथींना स्टेजच्या डाव्या बाजूला चहापाण्याची व्यवस्था आणि आपल्या सगळ्या सभागृहातील सन्माननीय व्यक्तींना स्टेजच्या उजव्या बाजूला अल्पोपहार आणि चहापान आहे. जाताना प्रत्येकाला एक पुस्तकाची प्रत सुद्धा मिळेल. सन्माननीय मंत्री महोदयांनाही स्टेजच्या डावीकडे सन्माननीय मंत्री महोदयांना चहापानाची व्यवस्था आहे. सर्व सन्माननीय मंत्री, राज्यमंत्री, मंचावरील सर्व प्रमुख अतिथी हे स्टेजच्या डावीकडे आणि उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आमदार, सन्माननीय अतिथी स्टेजच्या उजवीकडे चहापान आणि अल्पोपहार आणि पुस्तकाच्या प्रती आपल्याला मिळतील. खूप खूप धन्यवाद. Thank you.